गाडी पोहकर येथे राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीची सेनगाव तालुक्यातील पहिली महिलांची शाखा स्थापन। वैशाली वाघ यांचा पुढाकार। सेनगाव प्रतिनिधी। राष्ट्रवादी महिला तालुका अध्यक्षा सौ वैशाली वाघ यांच्या नेतृत्वात सध्या सेनगाव तालुक्यात राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या शाखा स्थापन करण्यास आज बुधवारपासून सुरुवात झाली आहे। तर आज बुधवारी पारडी पोहकर तालुका सेनगाव येथे राष्ट्रवादी महिला काँग्रेसची शाखा स्थापन झाली आहे। या शाखेचे उद्घाटन राष्ट्रवादी युवक प्रदेश सचिव परमेश्वर इंगोले यांच्या हस्ते करण्यात आले। तर पारडी पोहकर येथील शाखा अध्यक्षपदी त्रिवेणी वाकळे, नंदाबाई पोहकर शाखा उपाध्यक्षा, तर दैवशाला जाधव सचिव यांची निवड करण्यात आली आहे। तर सुनीता जाधव, नंदाबाई पोहकर, सुनीता पोहकर, छाया खिल्लारे, शेषकला पोईकराव, शेषकला पाईकराव, गौकर्णा गायकवाड, चित्रलेख कुटे, रेखा जाधव, पंचफुला जाधव, शोभा मुडे, मथुरा पोहकर, अनिता मुडे, शांताबाई खडसे, मथुरा पोहकर, रंजना पोहकर, तारामती पोहकर, छाया पोहकर, नंदा गायकवाड, उषा पोहकर यांची सदस्यपदी निवड करण्यात आली। यावेळी वैशाली वाघ राष्ट्रवादी महिला अध्यक्षा, तालुका उपाध्यक्षा बेबीताई पोहकर, राष्ट्रवादीचे ज्ञानेश्वर गव्हाणे, गजानन इडोळे, समाधान गव्हाणे, पत्रकार प्रदीप वाघ व पारडी पोहकर येथील नागरिक उपस्थित होते। उपसंपादक शिवशंकर निरगुडे।